नमस्कार, मी डॉक्टर प्रीती कदम। मी एक मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट म्हणजेच कॅन्सर किमोथेरपी तज्ज्ञ आहे। मी सनशाईन कॅन्सर अँड चेस्ट हॉस्पिटल नांदेड इथं मी सध्या कार्यरत आहे। हीच माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे। तर आज आपण स्त्रियांमध्ये प्रामुख्याने कुठले कुठले कॅन्सर आढळतात आणि त्याचं कसं वाढतं प्रमाण सध्या दिसत आहे या बाबतीत आपण बोलणार आहोत। तर स्त्रियांमध्ये आढळणारे जे प्रमुख कॅन्सर आहेत त्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे स्तनाचा कॅन्सर, त्यानंतर गर्भाशयाच्या तोंडाचा कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर आणि अंडाशयाचा कॅन्सर याचे प्रमाण आजकाल बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येत आहे। तर स्त्री एक खूप मोठी जबाबदारी पार पाडत असते कुटुंबामध्ये, सगळ्यात भक्कम पाया असते। एक स्त्री शक्ती म्हणजे अगदी तिचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असतं। आणि अशा स्त्रीला जर आपल्या कुटुंबातल्या एखाद्या स्त्रीला असा जर कॅन्सर नावाचा आजार उद्भवत असेल तर पूर्ण कुटुंब व्यवस्थाच गळून पडते। आणि अशा वेळी मग आपल्याला खूपच मेंटल, फिजिकल, सोशिओ इकॉनॉमिक स्टॅटस आणि असा पूर्ण एकदम धक्का बसतो आणि पूर्ण कुटुंब व्यवस्था गळून पडल्यामुळे आपल्याला ह्या कॅन्सरबद्दल जागरूकता असणे खूप आवश्यक आहे। तर आपण या कॅन्सरचे काही प्रमुख लक्षणे बघूया जेणेकरून तुम्हाला ते खूप सुरुवातीच्या स्टेजमध्येच सापडून तुम्ही लवकरात लवकर त्याच्यावर उपचार करून अगदी 100% क्युअर होऊ शकता, म्हणजेच पूर्णतः बरे होऊ शकता। तर आपण या लक्षणांवर बघूया। तर ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे आपण सुरुवातीला पाहूया। ब्रेस्ट म्हणजे स्तनाचा कॅन्सर, सगळ्यात मुख्य लक्षण म्हणजे वेदनारहित म्हणजेच पेनलेस गाठ आपल्या स्तनामध्ये निर्माण होणे असं असतं। आणि त्या वेदनारहित गाठीमुळेच मोस्टली दुर्लक्ष केलं जातं, ही दुधाची गाठ आहे किंवा ती काही दुखत नाही आहे, वाढत नाही आहे जास्त, त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करून पहिली दुसरी स्टेज ही तिसऱ्या चौथ्या स्टेजमध्ये कन्वर्ट होते। आणि नक्कीच सोशिओ इकॉनॉमिक आणि सगळ्याच गोष्टीचं बर्डन मग सुरुवात व्हायला चालू होतं। तर मग तिची सुरुवातीचीच लक्षणं काय आहेत? तर गाठ तर असतेच वेदनारहित, त्याचप्रमाणे एखाद्या वेळेस निप्पल आत ओढलं जातं किंवा निप्पलमधून डिस्चार्ज येणं किंवा आपल्या स्तनाची जी स्किन आहे ती लालसर होणं किंवा त्याच्यावर अल्सरेशन होणं किंवा काखेमध्ये एखादी गाठ सापडणं किंवा आपलं जे कॉलर बोन आहे त्यावर एखादी गाठ सापडणं, याकडे तुम्ही लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे। तर ही झाली स्तनाच्या कॅन्सरची लक्षणे। आता समजा गर्भाशयाच्या किंवा गर्भाशयाचा तोंडाचा कॅन्सर असेल तर लाल पदर जाणे किंवा पांढरा पदर जाणे किंवा मासिक पाळीमध्येच अतिशय जास्त रक्तस्राव होणे किंवा मासिक पाळीत जास्त दिवस चालणे ही लक्षणे असू शकतात। आणि जेव्हा जेव्हा आजार तिसऱ्या चौथ्या स्टेजमध्ये जातो तेव्हा सुरुवातीच्या समोरच्या पार्टला जी लघवीची पिशवी असते आणि मागच्या पार्टला जो थंडासर असतो त्यावर प्रेशर इफेक्ट येऊन कॉन्स्टिपेशन किंवा वारंवार लघवीला जावं लागणं असे सिम्टम्स पण डेव्हलप होतात आणि पाठीमध्ये सुद्धा दुखायला चालू होतं, ओटीपोटीच्या पोटामध्ये खूप त्रास व्हायला चालू होतो। तर ही जी सुरुवातीची लक्षणे आहेत त्याच्याकडे तुम्ही नक्की लक्ष द्या। त्याचप्रमाणे अंडाशयाचं म्हणजे ओव्हेरियन कॅन्सर हे पण आजकाल स्त्रियांमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये दिसून येत आहे। तर याची सुरुवातीची लक्षणं म्हणजे खूपच नॉन स्पेसिफिक, म्हणजे असं वाटतं की ही आजाराची लक्षणे असूच शकत नाहीत आणि त्यामुळे याच्याकडे 100% दुर्लक्ष करण्यात येतं। तर लवकरच थोडंसं पोट खाल्लं जेवल्याच्या नंतर पोट भरायला लागतं किंवा पोटामध्ये पाणी होणं किंवा थोडंसं हलकं पोट दुखायला लागतं, पोटाची साईज हळूहळू वाढायला जाते आणि ते असं वाटतं की ओबेसिटीमुळे किंवा इतर कारणांमुळे वाढत असेल आणि अशी लक्षणे मात्र कॅन्सरची नसू शकतात की काय, यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करणार येतं। पण ही जर लक्षणं तुम्हाला दिसत असतील तर नक्कीच तुम्ही त्याचा पाठपुरावा करा आणि जे कॅन्सर तज्ज्ञ आहेत किंवा इतर कोणी गायनेकॉलॉजिस्ट आहेत त्यांचा नक्कीच सल्ला घ्या आणि त्याचं इव्हॅल्युएशन करणं खूप महत्त्वाचं आहे। आपल्या नॉर्मल रुटीन जीवनामध्ये ज्या गोष्टी नॉर्मली घडतात त्यापेक्षा अशी काही गोष्टी त्याच्याकडे तुमचं सतत लक्ष जाते, काहीतरी विलक्षण किंवा लक्षणीय फरक तुमच्या जीवनामध्ये त्या सिम्टम किंवा लक्षणामुळे तुम्हाला दिसत असेल तर त्याकडे दुर्लक्ष मात्र करू नका। कामाच्या ओझ्याखाली आजचं लक्षण मी उद्या दाखवून घेते, परवा दाखवून घेते, यामध्ये वेळ घालवू नका, कारण इट्स अ टाईम बॉम्ब। तुम्ही जेवढ्या लवकर तुम्ही त्याला कॅच करसाल तेवढ्या लवकर तुम्ही त्याला बिलकुल मुळासकट नष्ट करू शकता। तर ही काही झाली लक्षणं जी की स्त्रियांमध्ये आढळणारी प्रमुख कॅन्सर आहेत। त्याचप्रमाणे जर ही अशी कॅन्सर्स पण असतात पण इतर जसे कॅन्सर असतात, जसे तोंडाचा कॅन्सर झाला, फुफ्फुसाचा कॅन्सर झाला, आतड्यांचा कॅन्सर झाला, काही ब्लड कॅन्सर आहेत, काही लिम्फोमाज आहेत, असे कॅन्सरसुद्धा स्त्रियांना होऊ शकतात।
तर इतर तर सर्वच गोष्टींकडे म्हणजे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. आता ह्या लक्षणानंतर स्त्रियांमध्ये जे कॅन्सर आढळत आहे तर त्यांचं आपण निदान कसं करतो. जेव्हा तुम्ही एखाद्या तज्ज्ञाकडे जाता तर तज्ज्ञ तुम्हाला काय एकतर स्वतः क्लिनिकली ते पाहतात की नेमकं शरीरामध्ये काय चाललं आहे. त्याचप्रमाणे त्यांना जर एखादी गाठ आढळत असेल किंवा त्यांना असं वाटलं की ही जी लाल पदर जातो आहे, पांढरा पदर जातो आहे किंवा पोटात दुखते, त्यावेळी एक स्कॅन म्हणजे सगळ्यात चांगला स्कॅन जो असतो सोनोग्राफीनंतर त्याला पोटाचा सिटी स्कॅन म्हणतात. आणि कॅन्सर पेशंटमध्ये पेट स्कॅन हा एक गोल्ड स्टँडर्ड मानला जातो. तर जी गाठ आहे त्याची बायोप्सी करणे, बायोप्सीने आपल्याला निदान लागतं की जी गाठ आहे ती कुठल्या प्रकारची आहे, कुठल्या प्रकारचा कॅन्सर आपल्या शरीरामध्ये आहे. आणि सिटी स्कॅन किंवा पेट स्कॅननी आपल्याला त्याची स्टेज कळते की तो जो कॅन्सर आहे तो एखाद्या म्हणजे अवयवांपुरताच मर्यादित आहे का तो इतर कुठं पसरलेला आहे. आणि त्या निदानानुसार आणि त्याच्या स्टेजनुसार जी व्यक्ती कॅन्सर तज्ज्ञ आहे ती तुमची ठराविक ट्रीटमेंट ठरवते. कारण प्रत्येक स्टेजनुसार, स्टेज पहिली, दुसरी, तिसरी आहे का चौथी आहे, पूर्ण स्टेजनुसार ट्रीटमेंट ही प्रत्येक व्यक्तीची अगदी वेगळ्या प्रकारे असते. आणि आता आजकाल एक नवीन पद्धत आहे तिला म्हणतात पर्सनलाइज थेरपी. म्हणजे तुमचे काही बायोप्सीचे तुकडे आहेत त्यांच्यावर काही मॉलिक्युलर स्टडीज करतात, काही NGS नावाच्या स्टडी करतात आणि पर्टिक्युलरली तुमच्या कॅन्सरच्या पेशीमध्ये कुठल्या प्रकारचं म्युटेशन आहे आणि त्याच पर्टिक्युलर म्युटेशनला आधारित किमोथेरपी, इम्युनोथेरपी, टार्गेटेड थेरपी आम्ही डिसाईड करतो. आणि कारण कसं आहे की एक टार्गेट आपल्याला सापडलेलं आहे आणि आपण त्या टार्गेटला जर फक्त मारलं आणि इतर शरीरावर कुठेही काही त्याचा दूर परिणाम न होता पर्टिक्युलरली तो टार्गेट जेव्हा मरतं तेव्हा माणूस त्या आजारापासूनही दूर जातं आणि जी बाकीचे जे साईड इफेक्ट्स आहेत थेरपीचे ते अजिबात होत नाहीत. तुमची जी क्वालिटी ऑफ लाईफ आहे ती मेंटेन राहते. हेच या पर्सनलाइज थेरपीचे खूप आपल्याला फायदे आहेत. तर ही थेरपी तुम्हाला पर्टिक्युलरली ज्यांनी कॅन्सर किमोथेरपीमध्ये सुपर स्पेशलायझेशन किंवा खूप चांगल्या प्रकारे 3-4.5-4 वर्ष अभ्यास केलेला आहे ही व्यक्ती तुम्हाला त्या पर्टिक्युलर गोष्टीचे एक चांगल्या प्रकारे ज्ञान देऊ शकते आणि तुम्हाला या आजारातून मुक्त करू शकते. तर ट्रीटमेंट प्रणालीमध्ये आपण जसं ब्रेस्ट कॅन्सरबद्दल आधीच बोललेलं आहोत की ब्रेस्ट कॅन्सरची ट्रीटमेंट ही एक मल्टी मोडॅलिटी नावाची ट्रीटमेंट असते. त्यामध्ये ही 4 टप्प्यांमध्ये किंवा 5 टप्प्यांमध्ये आपण ही ट्रीटमेंट पूर्ण करू शकतो. तर सुरुवातीच्या स्टेजमध्ये आपल्याला डेफिनेटली म्हणजे स्टेज 1, 2 आणि 3 सर्जरी, त्यानंतर किमोथेरपी, त्यानंतर रेडिएशन थेरपी आणि नंतर जर तुमचा ब्रेस्ट कॅन्सर इस्ट्रोजन रिसेप्टर किंवा प्रोजेस्टेरॉन रिसेप्टर पॉझिटिव्ह असेल तर त्यासाठी हार्मोनल थेरपी तुम्हाला 5 वर्ष घ्यावी लागते. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे फॉलोअपचा, जो तुम्ही कधीही चुकवायचा नाही. कारण कॅन्सर अशी गोष्ट आहे की तो पुन्हा त्याचा रिकरन्स कधी होईल, काय होईल, यासाठी आपल्याला खूप जागरूक राहावं लागतं. आणि त्याचा जे फॉलोअप आहे तो टप्पासुद्धा तुम्ही कधीही न चुकवता आला पाहिजे तुमच्या जरी. तर ह्या ट्रीटमेंट झाली ब्रेस्ट कॅन्सरची. आणि जेव्हा आपण सर्वायकल कॅन्सर म्हणतो तर खूपच 1A, 1A, 2A खूप सुरुवातीच्या स्टेजमध्ये आपण सर्जरी करून त्याला गर्भाशय काढून आपण त्याची ट्रीटमेंट करू शकतो. पण जेव्हा पुढची स्टेज असते 2री, 3री त्या स्टेजमध्ये आपण त्यांना किमोथेरपी आणि रेडिएशन थेरपी देऊन पूर्णतः नष्ट करण्याचा प्लॅन करत असतो. पण चौथ्या स्टेजमध्ये कुठल्याही तुमचा ब्रेस्ट कॅन्सर असो, तुमचा गर्भाशयाच्या तोंडाचा, गर्भाशयाचा कॅन्सर असो किंवा अंडाशयाचा कॅन्सर असतो, याची मेन जी ट्रीटमेंट असते चौथ्या स्टेजची ही फक्त किमोथेरपी असते. सर्जरी किंवा रेडिएशन थेरपी याला खूप जास्त काही मदत करू शकत नाही. कारण आजार पूर्ण शरीरामध्ये पसरलेला असतो आणि पूर्ण शरीरामध्ये जी ट्रीटमेंट काम करते तिलाच किमोथेरपी किंवा इम्युनोथेरपी किंवा आपण टार्गेटेड थेरपी असं म्हणत असतो. तर या थेरपीनं आपण पूर्ण क्युरेटिव्ह इंटेंटनीसुद्धा किंवा आपण पेशंटचे आयुष्य 5-6 वर्ष वाचवू शकतो अशा प्रकारची ही थेरपी आहे. आणि जेव्हा आपण अंडाशयाचा कॅन्सर म्हणतो तर अंडाशयाच्या कॅन्सरची महत्त्वाची ट्रीटमेंट ही 2 टप्प्यांमध्ये असते. त्यामध्ये सर्जरी आणि किमोथेरपी हे तिचे अविभाज्य घटक आहेत. तुम्हाला जर आजार मोठा असेल तर सुरुवातीला आपण किमोथेरपी देऊन तिला छोटा करतो आणि लगेच सर्जरी करण्यात येते. किंवा दुसऱ्या प्रकारची एक सँडविच थेरपी असते. काही किमोथेरपी आधी दिल्या जातात, आजार छोटा करून सर्जरी करून लगेच बाकीच्या रिमेनिंग किमोथेरपी दिल्या जातात. तर अशा या 4ही कॅन्सरची तुम्हाला मी थेरपी ट्रीटमेंट प्रणालीबद्दल माहिती दिलेली आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जागरूकता.
ह्या लक्षणांवरून, ह्या ट्रीटमेंट प्रणालीवरून तुम्ही तुमच्या आयुष्याचा एक प्लॅन बनवला पाहिजे. कुठल्याही सिम्पटमकडे, लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. तुम्ही खूप प्रिशियस आहात आणि तुमच्या एक कुटुंबाचा एक सर्वात महत्त्वाचा घटक आहात. तर हेल्थ इज वेल्थ आणि प्रिव्हेंशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. त्यासाठी स्वतःला जपा आणि स्वतःची काळजी घ्या आणि या लक्षणांवर अगदी जागरूक राहा. आणि अशा प्रकारे मी तुम्हाला नक्कीच, काही प्रॉब्लेम असेल तर मी इथं सनशाईन कॅन्सर अँड चेस्ट हॉस्पिटलमध्ये नेहमीच अवेलेबल असते आणि कुठलीही अडचण आली तर तुम्ही माझ्यासोबत नेहमी संपर्कामध्ये राहू शकता. धन्यवाद.